छगन भुजबळ जी आपल्यासोबत आहे, सहकुटुंब तुम्ही आज दर्शन घेतलं आहे, गेली अनेक वर्ष इथे येतात, आज सगळ्या आठवणी जाग्या असतील. होय, खरं आहे, 71 वर्ष झाले ह्या गणेशोत्सवाला आणि मी लहानपणापासून जेव्हा समजायला लागलं तेव्हापासून कार्यकर्ता आहे इथला. गेली 40 वर्ष मी अध्यक्षसुद्धा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे दृश्य जे आहेत आम्ही लोकांसमोर ठेवले, सामाजिक समस्यासुद्धा लोकांच्या समोर मांडल्या, पौराणिक गोष्टीसुद्धा लोकांच्या समोर मांडल्या. मागच्या वर्षी पर्यावरणाचा रहस्य संदर्भामध्ये आपण इथे डेकोरेशन केलं, पण यावेळेला आज सातारा सांगली भागामध्ये जो प्रचंड ओला दुष्काळ पडला, होत्याचं नव्हतं झालं, आणि त्याचबरोबर मराठवाड्यासारख्या भागामध्ये जिथे पाऊस नाही तिथेसुद्धा दुष्काळ आहे, ह्यावेळेला सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की डेकोरेशनवरचा खर्च जो आहे थोडा कमी करायचा आहे, त्याच्यामध्ये आपले थोडेसे पैसे टाकायचे आणि जेवढा निधी जमा होईल तो निधी जो आहे या ओला दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आपण द्यायचा असं ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे काम करू. पक्षप्रवेशाबद्दल सुद्धा प्रचंड चर्चा समोर येत आहे, त्यावर भाष्य कराल? मला तर काय अजून काही कल्पना नाही, पण परमेश्वराला माहिती काय आहे ते त्यांना विचारून घेतलेलं बरं. तुम्ही सेनामध्ये प्रवेश आणि गणेश उत्सव अशा सगळ्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत, संपूर्ण कुटुंब तुम्ही सहभागी आहात याच्यामध्ये आणि मातोश्री वर्षा भेटीसुद्धा वाढल्यात, जुन्या कुटुंबामध्ये प्रवेश करण्याची चर्चा सध्या पाहायला मिळते, काय सांगाल? असं आहे की या कार्यक्रमासाठी म्हणजे वर्षातून एकदा एक दिवस सगळं कुटुंब एकत्र येऊन इथे जे आहे ह्या गणेशोत्सवाचं उद्घाटन आम्ही करत असतो. बाकी प्रश्न राहिला इकडे प्रवेश तिकडे प्रवेश असं काहीही नाही, आणि मला असं वाटतं की आपण आता या विषयावर चर्चासुद्धा थांबवली पाहिजे आणि आयो तिथे ज्या आम्ही काम करतो आहोत तिथे आम्हाला काम करणारा आपण संधी दिली पाहिजे, मीडियाने आम्हाला ढकलण्याचं काम करू नये एवढं मला वाटतं. मंगेश वनेसह सुस्मिता पदाणी, झी मीडिया, मुंबई.